आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि त्याचबरोबर तुषार रुपणवार दोघेही आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी अजितकडे जातोय. अजित, काय म्हणजे निश्चित काय म्हणायचं आता, बेल की जेल म्हणजे आर्ग्युमेंट तर सुरू आहे, त्याबद्दल काय अपडेट कळत आहे? विशाल, युक्तिवाद जो आहे तो अजूनही सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते त्यानुसार आता जे तिन्ही आरोपींचे वकील आहेत, मग आर्यन खानचे वकील असतील, मुनमुन धमेचाचे वकील असतील, त्याचबरोबर अरबाजचे वकील असतील, तिघांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि तिघांनी आपला जोरदार युक्तिवाद केलेला आहे. सुरुवातीला सतीश माने शिंदे आणि जे विशेष सरकारी वकील जे आहेत सिंग यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला, एक प्रकारे वादच झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जे सरकारी वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या कोर्टाकडे या जामिनासंदर्भात सुनावणी करण्याचे अधिकार नाही आहेत, कारण का अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये NCBच्या विशेष करून प्रकरणामध्ये जामिनावरती सुनावणी करण्याचा अधिकार जो आहे तो वरच्या कोर्टाला असतो, त्यामुळे या कोर्टामध्ये हा अर्ज मेंटेनेबल नाही आहे, या कोर्टाने हा अर्ज ग्राह्य धरू नये हा सुरुवातीपासून त्यांचा एक सूर होता. तर तोच घेऊन नंतर सतीश माने शिंदे त्याच पद्धतीनं इतर दोन जे आरोपींचे वकील आहेत यांनी अनेक प्रकरणांचे दाखले दिलेले आहेत की कशा पद्धतीने अशा विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने सुनावणी घेतलेली आहे आणि अर्जांवरती सुनावणी घेऊन जामीन दिलेला आहे. तर आत्ता अनिल सिंग जे आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू आहे, कारण का आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद असतो आणि त्यानंतर न्यायालय जे आहे ते आपलं म्हणणं मांडत असतं. आता अनिल सिंग यांचा युक्तिवाद आहे, अनिल सिंग यांनी या तिन्ही वकिलांवरती पलटवार केलेला आहे. जे जे प्रकरणं किंवा ज्या ज्या खटल्यांचा आणि सुप्रीम कोर्ट असेल उच्च न्यायालय असेल यांच्या निकालाचा दाखला जो दिला होता त्याच दाखल्यामध्ये कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या विशेष करून संजय नहार प्रकरणाचा जो उल्लेख केला गेला होता त्याच्यामध्येच याच प्रकरणामध्ये त्यांनी म्हटलं की जे वकील सतीश माने शिंदे यांनी फक्त त्यांच्या त्यांना जो फायदेशीर आहे किंवा त्यांच्या बाजूनं जो भाग आहे तोच वाचून दाखवला पाहिजे. म्हणजे आणखीन एक भाग असा आहे की अशा प्रकारच्या सुनावणीमध्ये विशेष न्यायालय लक्ष घालतं आणि ते विशेष न्यायालय जे आहे ते या प्रकरणामध्ये सुनावणी करतं आणि मग त्यावरती जामीन अर्जावरती त्या ठिकाणी निकाल देतं. तर हा मुद्दा जो आहे ते वेगवेगळे दाखले जे इतर वकिलांनी दिले होते त्या दाखल्यांवरती आता त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीनं हे सर्व आर्ग्युमेंट आरोपींच्या वकिलांचे जे होते, युक्तिवाद जे होते ते कसे बेसलेस आहेत आणि कशा पद्धतीनं या न्यायालयाला या जामीन अर्जावरती सुनावणी करण्याचा अधिकार नाही आहे. न्यायालयाने हा जो जामीन अर्ज आहे तो वरच्या कोर्टात त्या ठिकाणी पाठवावा किंवा जे आरोपीचे वकील आहेत त्यांना वरच्या कोर्टात जाण्यास सांगावं अशी युक्तिवाद जो आहे असा युक्तिवाद जो आहे ते आता अनिल सिंग जे आहेत ते करत आहेत. त्यामुळे आता अनिल सिंग यांचा जो शेवटच्या टप्प्यात जो येईल त्यांचं अजूनही तेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आरोपींचं कृत्य आहे, ज्या पद्धतीनं आम्ही कारवाई केलेली आहे, आमच्याकडे जे पुरावे आहेत आणखीन आम्हाला भरपूर तपास करणं गरजेचं आहे, पण दुर्दैवानं आमच्याकडे या आरोपींची आता कोठडी नाही आहे, पण जर या आरोपींना बाहेर सोडलं तर हे पुरावे नष्ट करू शकतील, तपासामध्ये बाधा आणू शकतील, विविध माध्यमातून तपास कुठेतरी भरकटवू शकतील, अशा पद्धतीचे युक्तिवाद जो आहे तो विशेष सरकारी वकील अनिल सिंग जे आहेत ते करत आहेत. त्यामुळे आता त्यांचं म्हणणं न्यायालय किती ग्राह्य धरतं आणि ह्या तीन लोकांना जामीन देण्यात येतोय का किंवा ह्यांना जामिनाकरता पुढची तारीख दिली जाते, त्यामुळे जेल की बेल हा अजूनही प्रश्न कायम आहे विशाल. त्यामुळे आर्यन खान आणि इतर ते तीन लोक त्यांना आर्थरोड जेलमध्ये त्या ठिकाणी नेलेलं आहे. जर इथून युक्तिवाद संपला तर लवकर संपला तर ठीक, कारण 6 च्या आत जेलमध्ये बेलचे पेपर पोहोचले पाहिजे असतात आणि पेपर जर पोहोचले तरच बेल होतो. 6 च्या नंतर जर पोहोचले नाही पेपर तर मग त्यांना जो आर्यन खान आहे आणि मुनमुन त्याचपद्धतीने अरबाज यांना आजची रात्र आर्थरोड जेलमध्ये काढावीच लागेल. तुषारकडे जाऊया, तुषारकडे काय अपडेट जाणून घेऊया. तुषार, काय माहिती आहे? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आरोपी नंबर 1 आर्यन खान, आरोपी नंबर 2 मुनमुन धमेजा आणि आरोपी नंबर 3 अरबाज बर्षण या तिन्ही आरोपींच्या वकिलांकडून हा आपला युक्तिवाद पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने मुनमुन धमेजा यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करत असताना मुनमुन धमेजाच्या फ्लोरवरती जे आपल्याला ड्रग्ज आढळलेलं आहे 4 ग्रॅम, त्यामध्ये मुनमुन धमेजाचे सोबतचे जे सहकारी होते बलदेव आणि एक सहकारी होते त्या दोघांना ताब्यामध्ये घेण्यात आलं नाही, मात्र मुनमुन धमेजा हिला जाणीवपूर्वक ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अरबाज मर्चंट यांच्या देखील वकिलांनी युक्तिवाद करताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की फक्त आमच्याकडे 4 ग्रॅम आम्हाला चरस त्यांना आढळलेला आहे आणि तो हा बेलेबल आहे, मात्र अजूनही त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही आहे, कारण की सरकारी वकिलांचा आता युक्तिवाद सुरू आहे. आता या 2 तासामध्ये ठरणार आहे या 3 आरोपींची रात्र तुरुंगामध्ये असणारे का त्यांना बेल होणार आहे, कारण की अजितने सांगितल्याप्रमाणे 6 वाजेपूर्वी सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला जेलमध्ये जाणं हे गरजेचं आहे आणि त्या
ठिकाणी जी कागदोपत्री सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि त्यानंतर ठरवलं जाईल। मात्र सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की या कोर्टाला जामीन देण्याचे अधिकार नाहीत। मात्र सतीश माने शिंदेने जेव्हा हा युक्तिवाद सुरू केला होता तेव्हा त्यांचा आणि सरकारी वकिलांच्या मध्ये आपल्याला वाद होताना पाहायला मिळाला होता। कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि त्या संदर्भातले त्यांनी दाखले सुद्धा दिले होते की या कोर्टाला हा अधिकार बिल देण्याचा तुम्ही नाही म्हणताय। मात्र त्या संदर्भातले त्यांनी काही दाखले देताना म्हटलं होतं की यापूर्वी कोर्टाने 2 ते 3 प्रकरणांमध्ये असा बेल दिलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये बेल देण्यास काही हरकत नाही आहे। कारण त्याचं कारण असं की आर्यन खानला जेव्हा या संदर्भातली अटक झालेली तेव्हा आर्यन खानजवळ कोणत्याही प्रकारचं ड्रग्स आढळलं नाही आहे। मात्र आर्यन खानच्या चॅटमधून जी माहिती समोर आलेली आहे त्यामधून त्यांनी याचा पुरावा जोडलेला आहे। मात्र सतीश माने शिंदेंचं असं म्हणणं आहे की जे व्हॉट्सअपचे चॅट आहेत ते गृहित धरले जाऊ नये, त्याचा पुरावा घेतला जाऊ नये। यांची आता आर्ग्युमेंट संपलेली आहे विशाल। मात्र आता सरकारी वकिलांची आर्ग्युमेंट संपल्यानंतर नेमकं नेर्लेकर यांचं खंडपीठ या सर्व आर्ग्युमेंटबाबत नेमकं काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सरकारी वकिलांचं जे म्हणणं आहे की अशा प्रकारे न्यायालयाला या ठिकाणी बेल देता येत नाही आहे त्यामुळे आता न्यायालय या संदर्भातली काय भूमिका येते ते आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। मात्र शेवटचे आपल्याला 2 तास राहिलेले आहेत। 2 तासामध्ये जर कागदपत्र आपल्याला जेलमध्ये पोचताना पाहायला मिळाले नाही तर आर्यन खान असेल, मुनमुन धमेजा असेल आणि अरबाज मर्चंट असेल या तिघांची आपल्याला आजची रात्र तुरुंगामध्ये असताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। अजित तो आपल्याबरोबर असाच थांब, आणखीन एका बातमीला घेऊन खरं तर आपल्याला माहिती जाणून घ्यायची